आता प्रत्येक शेतकरी होणार करोडपती सानेन महाराष्ट्रात दाखल दुधाची राणी म्हणजेच सानेन बकरीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक असते तरी ती बकरी अर्धा लिटरपेक्षा कमी दूध देते त्यामुळे बकरीच्या दुधाचा विक्रीच्या दृष्टीने विचार केला जात नाही मात्र बकरीच्या दुधाला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असल्याने अधिक दूध देणाऱ्या सानेन जातीच्या बकऱ्यांना राज्यात आणले जाणार आहे साने जातीची बकरी दिवसाला पाच ते बारा लिटर दूध देते आपण म्हणाल ही शेळी आहे म्हैस आहे पण मित्रांनो हो ही शेळी पाच लिटरपेक्षा जास्त दूध देते बकरीच्या दुधापासून इतर पदार्थ तयार करून शेतकऱ्यांना आर्थिक कमाईसाठी राज्य सरकार हा प्रयोग करणार आहे युरोपमधून या बकऱ्या खरेदी केल्या जातील मित्रांनो सानेन जात असं नाही की पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणली जाणार आहे याआधी भरपूर फार्मवाल्यांनी सानेन महाराष्ट्रात आणून त्यांचे दूध विक्रीतून कमाई केली आहे पुण्यातील बऱ्याच फार्ममध्ये सानेन पाळले जाते व भारतात इतर राज्यात सानेन जातीची शेळी पाळून भरपूर प्रमाणात नफा कमावला जात आहे आपल्याही शेतकऱ्यांनी शेळ्यांचे शेळीपालन पालन करून भरपूर नफा कमावा असं राज्य सरकारला वाटत आहे यामुळे प्रथमच सरकारने व संस्थांनी यामध्ये सहभाग दाखवला आहे पशु व दुग्ध व मत्स्य विभागाअंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे सानेन जातीच्या बकरीचे मूळ स्वित्झर्लंड असून आता या बकऱ्या युरोप अमेरिकेपासून अफगाणिस्तानातही शेतकरी मोठ्या प्रमाणात पळत आहेत मित्रांनो आपण पाहिलं आहे की भारत भारतातील वातावरण विविध आहे यामुळे या जाती या महाराष्ट्रात किंवा भारतात टीक धरू शकतात का हे पाहण्याचा मंडळाचा मानस आहे महामंडळातर्फे वीस बकऱ्या आणि दोन बकरे खरेदी करण्यास विभागाने मंजुरी दिली आहे राज्यात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात विभागाच्या संशोधनासाठी या बकऱ्या ठेवल्या जाणार आहेत बकरीच्या दुधाला देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण आपल्याकडे तेवढे दूध पुरवण्याची क्षमता नाही देशातील बकरीच्या दुधाचा उत्पन्नाचा राज्याचा वाटा केवळ चार टक्के आहे बकरीच्या एका लिटर दुधाची किंमत सातशे रुपयापेक्षा अधिक असू शकते व आहे पण वेगवेगळ्या हवामानात त्या कशा जुळून घेतात याविषयी अभ्यास करून काही काळानंतर त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत बकरीची किंमत दीड लाखापासून ते सहा लाखापर्यंत आहे या संदर्भात या पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थान मथुरा येथे भेट देऊन राज्य सरकार सानेन जातीच्या बकऱ्या तसेच बकऱ्यासंदर्भात इतर सुरू असलेल्या प्रयोगांची माहिती घेतली मित्रांनो जर सानेन शेळी महाराष्ट्रात दाखल झाली व तिचे उत्पादन चांगल्या प्रकारे सुरू झाले व ती शेळी महाराष्ट्रात स्थिरावली त्या शेळीला आपल्या महाराष्ट्रातील हवामान सूट झाले तर खरंच मित्रांनो श महाराष्ट्रामध्ये शेळ्यांच्या दुधाला भरपूर मागणी आहे ती मागणी पुरवली जाईल व आपले शेतकरी कमी दिवसात कमी वेळेत कमी काष्टात चांगले नफा चांगला नफा मिळू शकतात या शेळ्यांच्या दुधाला महाराष्ट्रात तसेच बाहेर राज्यातही भरपूर मागणी आहे बाहेर देशातही भरपूर मागणी आहे शेळीचे दूध हे आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेतच पण या दुधामध्ये औषधीय गुण असतात यामुळे या जातीच्या शेळ्याला खूप मागणी आहे फक्त कार फक्त एवढं झालं नाही पाहिजे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कडकनाथचं महाभारत झालं तसं या बकरीचं होऊ नये आपण पाहिलं कडकनाथमुळे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे असं जर जा झालं आपल्या आशेवरही पाणी फिरलं जाईल आता आपण या संधीचं सोनं करायचं आहे ही शेळी महाराष्ट्रात आल्यानंतर जर स्थिरावली तर सुरुवातीलाच आपण या शेळ्यांची खरेदी करावी व शेळीपालन चालू करून नफा कमावा पुढे काही का ना सुरवात तर चांगल्या प्रकारे होईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद